नमस्कार, मी तेजू, तेजूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मराठमोळी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, गव्हाची लापशी। तर गव्हाची लापशी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। खूप सुंदर लागते ही लापशी खायला, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडणारी अशी ही लापशी आहे। चला तर मग साहित्य पाहूया। इथे मी गव्हाचा दलिया घेतलेला आहे एक वाटी, हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे। गुड़ घेतलेला आहे बारीक चिरून एक वाटी, शेंगदाणे घेतलेले आहेत, साजूक तूप घेतलेला आहे, विलायची पावडर घेतलेली आहे आणि बडीशेप घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। हे तूप वितळले की यामध्ये आपण हा दलिया घालणार आहोत। हा दलिया तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत। थोडा वेळ लागतो ही रेसिपी बनवायला, पण खूप सुंदर लागते खायला। इथे मी एका गॅसवर पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक। आता ह्या दलियामध्ये आपण शेंगदाणे घातणार आहोत। बडीशेप घालायची आहे, खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका। आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपण, ज्यामुळे आपला दलिया हा शिजायला मदत होते, लवकर शिजतो हा। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, यातलं पाणी पूर्ण संपलेलं आहे। आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत। इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे, यामध्ये कुठलेही रासायनिक द्रव्य घातलेले नसते, त्यामुळे हा शरीराला खूप पौष्टिक असा असतो खाण्यासाठी। हिवाळ्याच्या दिवसात तर ही लापशी खायला खूपच छान लागते। आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करूया आपण आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊयात। हे पहा, आपली इथे लापशी तयार झालेली आहे। किती सुंदर कलर आलेला आहे याला आणि वास देखील खूप भन्नाट सुटलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे शिजली का नाही हे चेक करायची हाताने। आता यामध्ये विलायची पूड घालणार आहे थोडीशी, सर्वात शेवटी घालणार आहे विलायची पूड, त्यामुळे ह्याचा वास जाणार नाही आणि खूप सुंदर असा वास येईन आपल्या ह्या लापशीला। वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशीच एक मराठमोळी पारंपरिक रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा, धन्यवाद। आणि ही रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।